कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता खामगाव येथील नॅशनल हायस्कूल आणखी काही दिवस बंद राहणार आहे. आरटीपीसीआर तपासणीत शाळेतील काही शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्राचार्य प्रवीणा शाह यांनी दिली. विशेष म्हणजे 100 अधिक शिक्षकांच्या तपासण्या अजून बाकी आहे. खामगाव येथील कॅनरा बँकेत पैसे सेव्हिंग करताना ग्राहकाच्या बॅगमधून 2 चोरट्यांनी 32,000 रोकड लंपास केली. शनिवारीच्या दुपारी 3 सुमारास ही घटना घडली. चोरटी CCTV कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. याबाबत प्रकाश ओकाळे राहणार पिंपरी देशमुख यांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. वॉल कंपाऊंड बांधकामावरून वाद होऊन एकाने युकास मारहाण करून जखमी केल्याची घटना स्थानिक बाळापूर फैल भागात घडली. याबाबत महेंद्र मोहन थोरात यांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून पोलिसांनी त्याच भागातील एका विरुद्ध गुन्हा दाखल केला. सेगाव शहरात दुचाकी चोरींच्या घटनांमध्ये वाढ झाली असून आठवडी बाजारातून आणखी एक दुचाकी लंपास झाली. अनंत प्रल्हाद खंडेराव यांनी 25 रोजी त्यांची दुचाकी आठवडी बाजारात उभी केली होती. ऑल टाइप्स ऑफ युनिक आयटम अवेलेबल इन वन शॉप. ऑल इन वन ऑनलाइन आयटम्स अवेलेबल. बद्री इलेक्ट्रॉनिक्स एंड गिफ्ट आर्टिकल. अनुप स्टेशनरी के सामने फर्श.